1962 साली उमरगा मतदारसंघातून पीडब्ल्यूपीचे उमेदवार विजयसिंह शिवराम हे विजयी झाले होते. त्यांना एकूण 18,722 एवढी मते मिळाली होती. 1967 साली उमरगा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार भास्करराव शिवरामपंत चालुक्य हे विजयी झाले होते. त्यांना एकूण 27,581 एवढी मते मिळाली होती. 1972 साली उमरगा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार भास्करराव शिवरामपंत चालुक्य हे विजयी झाले होते. त्यांना एकूण 34,867 एवढी मते मिळाली. 1978 साली उमरगा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार भास्करराव शिवरामपंत चालुक्य हे विजयी झाले होते. त्यांना एकूण 35,327 एवढी मते मिळाली होती. 1980 साली उमरगा मतदारसंघातून काँग्रेस युचे उमेदवार राजाराम प्रेमनाथ पाटील हे विजयी झाले. त्यांना एकूण 38,968 एवढी मते मिळाली. 1983 उमरगा पोटनिवडणुकीत ICSचे उमेदवार भाऊसाहेब बिराजदार हे विजयी झाले होते. त्यांना एकूण 34,301 एवढी मते मिळाली होती. 1985 साली उमरगा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार अब्दुल खालिक मिया काजी हे विजयी झाले होते. त्यांना एकूण 40,925 एवढी मते मिळाली होती. 1990 साली उमरगा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार अब्दुल खालिक मिया काजी हे विजयी झाले होते. त्यांना एकूण 36,277 एवढी मते मिळाली होती. 1995 साली उमरगा मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार रवींद्र विश्वनाथ गायकवाड हे विजयी झाले होते. त्यांना एकूण 68,343 एवढी मते मिळाली होती. 1999 साली उमरगा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार बसवराज माधवराव पाटील हे विजयी झाले होते. त्यांना एकूण 56,245 एवढी मते मिळाली होती. 2004 साली उमरगा मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार रवींद्र विश्वनाथ गायकवाड हे विजयी झाले होते. त्यांना एकूण 64,401 एवढी मते मिळाली. 2009 साली उमरगा मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार ज्ञानराज चौगुले हे विजयी झाले होते. त्यांना एकूण 70,806 एवढी मते मिळाली होती. 2014 साली उमरगा मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार ज्ञानराज चौगुले हे विजयी झाले होते. त्यांना एकूण 65,178 एवढी मते मिळाली होती. 2019 साली उमरगा मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार ज्ञानराज चौगुले हे विजयी झाले होते. त्यांना एकूण 86,773 एवढी मते मिळाली.